भाऊ. नमस्कार पिंटू भाऊ, कसे आहेत तुम्ही? नमस्कार, एकदम छान. हा, आशा करते कि तुम्हाला, मला हे सांगा, लास्ट टाइम रिस्पॉन्स कसा आला, कस्टमर्सनी कसं सांगितलं? बेस्ट. आपले टोटल महाराष्ट्रियांना मी पहिले तर मंडळींना पण नमस्कार करतो आणि जय शिवराय. मागच्या टायमाला जे आले रिस्पॉन्स, त्यामुळे यावेळेस काय आम्ही काहीच काही नवीन दाखवत आहोत. जसं फर्स्ट मिडी मध्ये आपण दाखवले साड्या, नेक्स्ट मिडी मध्ये आपण ब्लाऊज दाखवलेत, आता कॉटन आणि कॉटन सिल्क. जे आपल्याकडे महाराष्ट्रीयन कल्चर आपलं जे एक सेमी पैठणी म्हणतात किंवा पैठणी म्हणतात किंवा काठपदरची साडी म्हणतात, प्रत्येक महाराष्ट्रीयन भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. तर त्या टाइपच्या कॉटन साड्या फक्त इथे 118 रुपयापासून स्टार्ट करून मिळणार आहेत. ओके, हे बघा, जसं ही पहिली आयटम आहे जे 118 रुपयाला आहे, ही 118 रुपयाची. दादा थोडी अजून ओपन करून दाखवा, माझी रिक्वेस्ट आहे. एक हा एक पीस पूर्ण ओपन करून दाखवा तुम्ही मला, थोडी नाही, कारण की कॉटन सिल्क आहे आणि रेग्युलर यूज मध्ये युज होते. बिलकुल, म्हणजे ही पाटली पल्लू कॉन्सेप्ट आहे दादा. हा पदर आहे याचा, हे पहा मंडळी, पदर इथून चालू होतोय, त्याच्या पुढे ब्लाऊज पीस आहे, राईट? या ठिकाणाहून पदर सुरू होतोय, इथून तो पूर्ण इथपर्यंत आहे. मोठा असा पदर, काटापदराची आपण म्हणू शकतो. ही पूर्ण साडीचा कलर ही तुम्ही पहा केवढा अप्रतिम आहे, आणि ही त्याची बॉर्डर. तर फक्त 118 रुपयापासून सुरू आहे ही साडी. 118 रुपयाची आहे फक्त ह्या साडीची किंमत, तुम्हाला सांगतोय. तर तुम्हाला आयडिया येईल की इथे मॅन्युफॅक्चरिंग किंमत आहे. नेक्स्ट आयटम दाखवतो मला, हे पण बेस्ट आयटम एकदम. हो, सॉफ्ट कॉटन म्हणतायला. हो, ही सॉफ्ट कॉटन आहे. हे पहा मंडळी, एकदम छान असा कपडाही एकदम नरम आहे. याचा पदर आहे. हा, याचा पदर आहे. आणि पूर्ण बॅकग्राऊंड आहे. हा, ही पूर्ण याची मिडल बॉडी आहे. टोटल हे बघा, टोटल डिजिटल आहे बघा. हो, डिजिटल टाइप मध्ये बघा, ही डिजिटल प्रिंट मध्ये सिल्कची साडी. तुम्ही त्याची प्रिंटी पाहतायत, हा काळा आणि चॉकलेटी कलर दोघांचा छान असा फ्युजन आहे. दादा नेक्स्ट साडी कोणती? ही खान साडी म्हणतात. खान, हा खानची साडी. आता तुम्हाला माहिती, खानची साडीची डिमांड आता खूप अशी चालू आहे. तुम्ही विचार करतायत की आम्हाला छान अशा सिल्कच्या साड्या ठेवायच्या आहेत. सिल्क मध्ये रिच पल्लू, रिच पल्लू. मी एकदा कलर तुम्हाला जवळून दाखवते. हा याचा रियल कलर आहे. ओके, हा याचा पदर आहे. ओके, आणि ही पदर, ही साडीची मिडल बॉडी आहे. मी इथे तुम्हाला बॉर्डर दाखवते. तर हे पहा, ही आहे साडीची पूर्ण बॉर्डर, खूप छान अशी बॉर्डर आहे. याच्यात तुम्हाला कलर ऑप्शन खूप सगळे मिळतील. कलर ऑप्शन प्रत्येकामध्ये दादा, होलसेल मध्ये आहे ना आपलं? फक्त टोटल ओनली होलसेल. दादा एकदा तुमचा ऍड्रेस तुम्ही मला सांगा. ऍड्रेस सुरत मध्ये आहे, प्रॉपरली सुरत टेक्सटाईल मार्केटच्या समोर आहे, महालक्ष्मी सिल्क मिल्स, 5व्या मजल्यावरती अनुपम हाऊस मध्ये. अनुपम हाऊस बिल्डिंगचं नाव आहे. आणि दादा कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे? कॅश ऑन डिलिव्हरी अवेलेबल आहे. कुठली वस्तू तुमची नाही विकली गेली तर एक्सचेंजची पण पॉलिसी आहे. मिनिमम पर्चेसिंग किती? मिनिमम पर्चेसिंग 10 ते 15 हजार रुपये. 10 ते 15 हजार रुपये मंडळी. कपडा तुम्ही मिनिमम 10 ते 15 हजारचा घ्या. कपडा घरी पोहोचल्यानंतर पैसे द्या, सगळ्यात मोठी गोष्ट. प्री पेमेंट नाही, जर का करायचं असेल टोटली अप टू यू, पण घरी बसले कपडा तुम्ही मागवू शकतात. आणि गोष्ट जर मी करू कलेक्शनची, तर भरपूर असा कलेक्शन तुम्हाला इथे मिळतोय. हे पहा, हे पण रिच पल्लू. हा रिच पल्लू, हा कॉन्ट्रास्ट बॉर्डर आहे, नेव्ही ब्लू कलरची. नेव्ही ब्लू कलरची याची बॉर्डर आहे, पदर आहे, आणि मिडल पिंक कलरची साडी आहे. शायद तुम्हाला हा कलर ब्लॅक येऊ शकतो, पण हा नेव्ही ब्लू कलर आहे. काही वेळेला लायटिंग मुळे कलर थोडा वेगळा दिसतो. हा प्रॉपर काळा रंग आहे. प्रॉपर काळा रंग, हा जेड ब्लॅक ज्याला म्हणतात. हा जेड ब्लॅक आहे, काळ्यामध्ये सिल्वर. हा सिल्वर जरी, हे पहा सिल्वर जरीचा पदर, आणि ही मिडल बॉडी साडीची एकदम छान अशी साडी आहे. दादा एव्हरेज किती पर्यंत किंमत जात असते, कमीत कमी आणि जास्तीत जास्त? आमच्याकडे जसं 118 पासून घेऊन तर 3500 पर्यंतची रेंज आहे. ब्रायडल साड्या पण आहेत, प्रिंटेड साड्या पण आहेत, कॉटन साड्या पण आहेत. पण यावेळेस जे आपण दाखवतोय हे फक्त सिल्क आणि कॉटन दाखवतोय. हो मंडळी, यांच्या जवळ वर्क साड्या आहेत, सिल्कच्या साड्या आहेत. प्रिंटेड साड्यामध्ये फक्त 35 रुपयापासून सुरुवात आहे. ऍक्च्युली जे नॉर्मल एक कोणी जर बिझनेस स्टार्ट करत असेल ना, तर पूर्ण वस्तू त्याला इथे मिळणार आहे. फक्त 35 रुपयापासून सुरुवात होते प्रिंटेड साड्यामध्ये. आज आपण गोष्ट करतोय सिल्क साडीची. हे पहा, ब्रासो सिल्क ज्याला म्हणतात, तो ब्रासो सिल्कचा कपडा आहे. दोन काट आहेत. हा पदर, हा आपण जी बॉर्डर म्हणतो ना, फर्स्ट बॉर्डर ती आहे, आणि ती सेकंड बॉर्डर. नेक्स्ट साडी सर, हा विचित्रा सिल्क कपडा आहे ना? विचित्रा सिल्क मध्ये काही वेगळे कॉन्सेप्ट केले, एकदम नॉर्मली मोर पंख टाइप. हा मोरची डिझाईन आहे, ही प्रॉपर मोरची डिझाईन. आणि हा पूर्ण भरलेली आहे बघा, पूर्ण रिच येईल. असं नाही की फक्त पदर भरलेला येणार आहे, पूर्ण रिच साडी. नेक्स्ट पीस, नेक्स्ट एक कॉटन बेस मध्ये वर्क केलेलं आहे आणि फॅन्सी ब्लाऊज दिलेला आहे. फॅन्सी ब्लाऊज दिलेला आहे. काही अशी अशा प्रकारची छान अशी वस्तू आहे. दादा कमीत कमी तुमच्याजवळ किती कलेक्शन असेल?
कलेक्शन 1000 प्लस आहे काय आमच्याकडे 1000 प्लस व्हरायटी आहे आणि एव्हरी वीक एव्हरी डे काही सगळं नवीन नवीन बनवत असतो नवीन नवीन येत असतं ओके 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 आणि कमीत कमी लोक मार्जिन यामध्ये किती ऍड करू शकतात नॉर्मली 60% मार्जिन ऍड करू शकता यात आरामाने आणि कोणी घरून बसून विकतायत कपडा तर घरून बसून 60% करू शकतात कोणाची दुकान असेल ना तर नॉर्मली ते 100% मार्जिन घेऊ शकता आरामाने ते घेतात मॅन्युफॅक्चर करणं ट्रेलर करणं नाही हो दादा तुमची मॅन्युफॅक्चरिंग फर्म आहे तुम्ही स्वतः कपडा बनवतात बरोबर राईट स्वतः आम्ही कपडा बनवतो आमची आउटलेट बी तुम्हाला जे दाखवतोय फक्त सॅम्पल डिपार्टमेंट दाखवतोय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला मी सांगितलं पहिल्यांदा की नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण आउटलेट नाही फॅक्टरी पण दाखवू आणि कसा कपडा बनतो ते पण दाखवू हो दादा सगळ्यात मोठा प्रश्न कमेंट सेक्शन मध्ये व्ह्यूअर्स विचारतात ताई किंमत नाही सांगितली दादांनी यावर तुमचं काय म्हणणं आहे ताई किंमतची प्रॉब्लेम ऍक्च्युअली आम्हाला किंमत सांगायची नाही असं नाही आहे किंमत सांगू आम्ही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे किंमत सांगल्याने आम्हाला काही इशू नाही आहे किंमत सांगल्याने नुकसान नाहीये राईट आमचं पण त्याच्यात नुकसान आहे तुमचं व्ह्यूअर्स कारण की याच्यामध्ये काय कारण की पुढे जे व्ह्यूअर्स इथून कपडा घेतात किंवा जे होलसेलर किंवा जे नॉर्मली घरगुती विकतात ते इथून कपडा घेतात ना त्यांना पुढे विकण्यामध्ये फार दिक्कत होते त्यामुळे आम्ही जे रेट इश्यू नाही करत हे बघा ओके आता खूप सगळे लोक असे आहेत जे होलसेल मधून इथून घेतील मॅन्युफॅक्चरिंग किंमत मध्ये आणि पॅकिंग पण मला या टाइपचे येणार आहे पूर्ण चेन कवर मध्ये येणार आहे सर दरेक कोणते कोणते प्रकारची पॅकिंग असते जसं या टाइपची चेन कवर किंवा जसं तुम्ही मागे बघत असाल या बॉक्स पॅकिंग किंवा ब्राइडल साड्यांची त्या टाइपची पॅकिंग सर वेगवेगळी पॅकिंग मिळणार आहे हे बघा ओके पूर्ण बनारसी लुक आहे ही बनारसी लुक आहे पूर्ण बनारसी लुक हे पहा एकदम छान अशी साडी आहे कलेक्शन भरपूर तुम्हाला सुंदर इथे मिळतंय जशी साडी हवी तशी साडी इथे मिळेल पण एवढी रिक्वेस्ट आहे मंडळी सिंगल पीस साठी प्लीज कॉन्टॅक्ट नका करू बिझनेस करायचा आहे घरी बसल्या तुम्हाला तुमचं शिलाई काम आहे तुम्ही हाऊस वाईफ आहात किंवा तुम्ही पार्लर शिकताय तुम्हाला पार्लर शिकण्या पार्लर नंतर अजून काहीतरी एक्स्ट्रा ठेवायचं आहे तर तुम्ही हा रेडीमेड गार्मेंट ठेवू शकतात साड्या ठेवा महाराष्ट्रात आपल्या साड्या भरपूर चालतात लग्न समारंभ म्हणा दिवाळी म्हणा खाजी म्हणा किंवा वट सावित्री पौर्णिमा जेही आपले सण असतात त्या सणांवर लोक साड्या घेणं पसंत करतात कुणी नवीन माणसं घरी आले तर आपण साड्या देतो तर हे पहा व्हरायटी लुक वाईज मिळणार एकदम रिच आणि फॅन्सी व्हरायटी मिळणार सर एकदा ओपन करून दाखवा जशी वस्तू दिसते तशीच मिळते असं नाहीये की दाखवलं काही दुसरं जी मी एकदा फोटो दाखवते व्ह्यूअर्सला हे पहा हा फोटो जी वस्तू फोटोत शायद कलर लाईट अँड डार्क लागू शकतो कारण की हे पहा तुम्हाला या ठिकाणी दिसत रिफ्लेक्शन होत आहे तर कलरचा थोडा इफेक्ट वाटू शकतो पेपरमध्ये बाकी वस्तूचं रिअल कलर असं आहे खूप छान असा कलर तुम्हाला मिळतोय आणि बॉर्डर मी एकदा दाखवते ही आहे बॉर्डर याला कलमकारी बॉर्डर म्हणतात ना दादा कलमकारी बॉर्डर आणि कलमकारी याचा पदर नेक्स्ट साडी याला काय म्हणतात बलाटन ओके बलाटन सिल्क पॅटर्न मध्ये जी ओरिजिनल साडी असते ना 4000-5000 ही त्याची डुप्लिकेट कॉपी केलेली ही मात्र फक्त 399 मिळणार आहे ओके दादा रिअल वस्तू तुम्ही तुमच्या जवळ असते रिअल पण आहे आणि सेमी पण आहे दोघं ठेवायला सेमी पण आहे कारण की काही लोकांची बजेट असतो कमी काही लोकांना ठेवायची असते प्रीमियम वस्तू तर दोघं वस्तू आहेत कारण की दुकानदाराला सर्व वस्तू ठेवावं लागते एक काही कस्टमर आमच्याकडे असे येतात की 500 आतच त्यांना रिक्वायरमेंट असते आणि काही लोक असे असतात की 1000 पासूनच प्लस ची रिक्वायरमेंट असते तर आम्हाला दोघं वस्तू ठेवावं लागतात हा कपडा कोणता आहे नवीन कपडा एकदम हा बघा नवीन कपडा कोणता आहे हा जूट पॅटर्न म्हणतात जूट पॅटर्न साटिन विथ जूट ट्विन साड्यांमध्ये साटिन बघा बॉर्डरला पूर्ण साटिन केलेली आहे आणि कलमकारी हा पता यामध्ये मोर दिसत असेल मोठा असा मोर आहे आणि मिडल बॉडी पास कपड्याची क्वालिटी कपडा जेव्हा मी हाताला फील करते ना एकदम छान असा कपडा असं नाही की कपड्याची क्वालिटी खराब आहे दादा याची अप्रॉक्सिमेटली एकदा रेंजचा आयडिया द्या कारण की अप्रॉक्सिमेटली याच्यामध्ये असं आहे की जसं 118 पासून घेऊन तर तुम्हाला 700-800 च्या आत या सर्व वस्तू मिळणार आहेत ओके ओके आणि घरी बसल्या कुणाला माल मागवायचा आहे कसं मागवू शकतात व्हिडिओ कॉल करू शकता या प्रॉपर विजिट करू शकता नंतर मग पीडीएफ मागवू शकता ओके म्हणजे मी स्क्रीनवर तुम्हाला नंबर देऊन दिले आहे त्या नंबरवर जाऊन तुम्हाला फक्त कॉल करायचा आहे किंवा व्हॉट्सअपला एकदा मेसेज टाका तर तुम्हाला हेल्प मिळेल की तुम्ही घेऊ शकतात अशा प्रकारचा कपडा दुसरी गोष्ट भरपूर एका कस्टमरने इथून कपडा खरेदी केला व्हिडिओ पाहून त्यांचा खूप छानसा प्रतिसाद मिळाला त्यांच्या कस्टमरकडून तर त्यांनी मला इंस्टाग्रामला DM केलं की मॅडम थँक्यू तुम्ही सरांजवळ गेले पिंटू भाऊजवळ गेले आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला तुम्ही कपडा दाखवला ऑल ओव्हर इंडियाला आपण सपोर्ट करतो तर आपण प्रॉपर दोघं महाराष्ट्रीयन आहेत ओके महाराष्ट्रीयन लोकांना सपोर्ट करणं हे सर्वात पहिले आमचं माझं पर्सनली असं म्हणणं आहे दरेक महाराष्ट्रीयन आपल्या दरेक मराठी माणसाने पुढे जावं काही ना काही आयुष्यात करावं आणि हा बिझनेस एक अशी वस्तू आहे ना फायदा ही स्वतःचा असतो आणि नुकसानही स्वतःच असतं राईट आणि फायद्यासाठी लोक
एकदम असं जीवाने मेहनत करतात. माझं हे म्हणणं आहे, मेहनत केल्यानंतर फायदा होणार. तुम्ही जेवढी मेहनत जॉब मध्ये करतात ना मंडळी, तेवढीच मेहनत जर तुम्ही तुमच्या बिझनेस मध्ये लावणार आहे तर 100% पार्ट टाइम जॉब पण करू शकता. जॉब केल्यानंतर पण तुम्ही 2 घंटे 3 घंटे तुम्ही घरी बसल्या कपडा भरा, तुमच्या वाईफला, तुमच्या बहिणीला, तुमच्या आईला माल भरून द्या. ट्रस्ट मी, आपल्या मराठी बायका एकदम असं म्हणतात ना, बोलण्यामध्ये एक्सपर्ट असतात. ते कपड्याला आरामाने विकू शकतात. जरूरत नाही की तुम्हाला जॉब सोडायचा आहे, तुम्ही 2 घंटे टाइम द्या तरी तुम्हाला याच्यात रिझल्ट चांगलाच मिळणार आहे. हो, घरीच्या घरी माल भरा, तुमच्या घरच्यांना दाखवा आणि पहा तुम्हाला रिस्पॉन्स किती चांगला मिळतो. लहान अशा खेड्यागावापासून तर मोठ्या सिटीपर्यंत घरी बसल्या माल पोहोचवण्याची जिम्मेदारी यांची आहे. आणि दादा, काही वेळाला आपल्या लोकांच्या मनात हे असतं की कपडा जर विकला नाही गेला तर एक्सचेंज करून मिळणार आहे, 6 महिन्याची गॅरंटी देणार. ओके, जर मंडळी सगळ्यात मोठी गोष्ट, कपडा नाही विकला गेला तर 6 महिन्यात तुम्ही एक्सचेंज करून दुसरी नवीन व्हरायटी. 100% तर विकला जाणार आहे. एक काही लोकांची थिंकिंग असते की नाही विकला गेला, नाही विकला गेला, कारण की सुरत आल्यानंतर ह्या रेटमध्ये कपडे घेतल्यानंतर विकला जाणार नाही असं शक्य नाही, पॉसिबलच नाहीये. शक्य पण नाही, पॉसिबल नाही, कारण की विकला जाणार 100%. कारण की रेट आम्ही असे देऊ की एकदम रिझनेबल रेट आणि व्हरायटी. तुमचे हात दाखवा मला एकदा, असा करा हात. ओके मंडळी, तुम्हाला हाताचे 5 बोटे वेगळे दिसत आहेत ना, तसे येणारे 5 कस्टमर तुमच्या जवळ वेगळे आहेत, राईट? तर बिलकुल असं नका समजू की गुलाबी कलर मॅडम मला नाही आवडत तर माझ्या कस्टमरलाही नाही आवडणार. बिलकुल नाही, शायद आवडू शकतो. जी वस्तू तुम्हाला नाही आवडणार ती त्यांना आवडेल. म्हणून आज नाही तर उद्या कपडा विकला जातो. दरेक प्रकारची वस्तू जी आहे विकली जाते. थोडी शांतता ठेवावी लागते. आज उद्या विकला जातो, तुम्ही बोलले ते खरं आहे की आज 2 दिवसांनंतर पण विकला जाईल. आणि दादा, डिपेंड करते सीझन वर पण. तुम्ही आपल्या सीझनला जर वस्तू विकाल तर कस्टमर घेतील. लग्नाचा समारंभ येतोय, घरी पाहुणे येत आहेत तर लोक घेतील. आणि समजा ऑफ सीझन आहे, पावसाळा सुरू झाले, पावसाळ्याच्या नेमक्या पावसाळ्यामध्ये कस्टमर कमी होतात, तो थोडा डीप डाऊन येतो. तर बिझनेसचा पण एक मंदी असते, धंदा चालूचा वेळ असतो. काय फेस्टिवल असतात, नवरात्र, दीपावली, ते आलेत की सीझन, गणपती सीझन येतात, सीझन आलं की बिझनेस वाढतो. बाकी प्रॉपरली असं कपडा असा आहे, साडी अशी वस्तू आहे की ती 12 महिने विकली जाते. डिपेंड एक सीझन वरती असतं, जास्त किंवा कमी. आणि बाकी कपडा विकल्या जाण्याची गॅरंटी, आणि जर नाही विकला गेला तर पिंटू भाऊ तर आहे तुमच्यासाठी. आणि जर तुमच्या मनात कोणता अजून प्रश्न उरला असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनला विचारू शकता. असं नाही की स्क्रीनवरती जे नंबर चालतात ना, मराठी माणसांसाठी माझ्या प्रॉपरली माझाच नंबर दिला आहे मी. काही दिक्कत असली तरी 6359 58 3201 या नंबर तुम्ही कॉल करा. तुम्हाला प्रॉपरली मराठी भाषेतच बोलणं जाणार आहे, काही मी प्रॉपर मी महाराष्ट्रीने सपोर्ट पूर्ण तुम्हाला करणार आहे. ओके, तर दादा एकदा परत तुमच्या फर्मचं नाव सांगा आणि एकदा पत्ता सांगून द्या की कसं येईल. फर्मचं नाव श्री महालक्ष्मी टेक्सटाईल्स, श्री महालक्ष्मी सिल्क मिल्स, रिंग रोड, सुरत टेक्सटाईल मार्केटच्या समोर, अनुपम हाऊस, भगत ताराचंद बिल्डिंग इथे फार फेमस आहे. भगत ताराचंद हॉटेलच्या वरती अनुपम हाऊस करून एक बिल्डिंग आहे. अनुपम हाऊस बिल्डिंग मध्ये तुम्हाला 5व्या माळ्यावर यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही येईल दादा, पिक करण्याची फॅसिलिटी आहे का? काही दिक्कत जर आपल्या कस्टमर होत असेल ना, शोधायला काय ऍड्रेस शोधायला होत असेल तर कॉल करा, प्रॉपरली मी माणूस पाठवून देईल. ते त्यांना पिक करण्याची फॅसिलिटी आहे, तुम्हाला स्टेशनवर घ्यायला येतील जर तुम्हाला इथे यायचं आहे. आणि राहण्याची सुविधा जी सुरत मध्ये दरेक ठिकाणी तुम्हाला 400 रुपये पर डे पासून 4000 पर्यंत पर डे च्या तुम्हाला पण रूम मिळत असतात सेफ्टीने. तुमच्या ओळखीचे जवळपास राहत असतील तरी ठीक, नाही राहत असतील तरी इथे टेक्सटाईल मार्केट जवळच खूप सगळे हॉटेल्स आहेत जे सेफ आहेत. म्हणून राहण्याची चिंता करायची नाही. या 2 दिवस आरामाने काढून या, कपडा पहा, हाताने सिलेक्ट करा आणि मग पूर्ण सहखुशीने आणि विथ कॉन्फिडन्स तुमचा व्यापार तुम्ही सुरू करा. आणि जास्त माहिती हवी असेल तर आपले पिंटू भाऊ बसलेले आहेत, एनी टाईम तुम्ही त्यांना कॉल करू शकता.